कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 7 कारखानदार उमेदवार। निवडणूक केडीसीचे उमेदवार, साखर कारखानदार, खासदार, राज्यमंत्री निवडणूक लढवत आहेत। जिल्हा बँकेच्या निवडणूक लागलेल्या 15 पैकी 7 जागांवर साखर कारखान्यांशी संबंधित उमेदवार नशीब आजमावत असून ज्या 6 जागा बिनविरोध झाल्या त्यापैकी 5 उमेदवार ही साखर कारखान्याशी संबंधित आहेत। जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या 21 जागांसाठी 5 जून रोजी मतदान होत आहे। यापैकी 6 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 15 जागांची निवडणूक लागली आहे। रिंगणात असलेल्या साखर कारखानदारांपैकी 4 कारखानदार सत्तारूढ गटाचे तर 3 जण विरोधी आघाडीचे उमेदवार आहेत। बिनविरोध झालेल्यांमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पीएन पाटील, राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष EY पाटील यांचा समावेश आहे। हे सर्वजण सध्या सत्तारूढ आघाडीचे असे समजले जातात। साखर कारखानदारांबरोबरच 3 मंत्र्यांनाही जिल्हा बँकेत जावे असे वाटते। यापैकी 2 मंत्री बिनविरोध झाले असून एका मंत्र्यांसमोर दत्त शिरवळचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचे तगडे आवाहन आहे। रिंगणात असलेल्या अन्य साखर कारखानदारांश्री पाटील यांच्यासह खासदार प्राध्यापक संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे, रणवीर सिंह गायकवाड यांचा समावेश आहे। बिनविरोध साखर कारखानदार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सरसेनापती घोरपडे कारखाना, पालकमंत्री सतेज पाटील DY पाटील कारखाना, PN पाटील भोगावती कारखाना, अमल महाडिक राजाराम कारखाना, EY पाटील बिद्री कारखाना, तर रिंगणातील कारखानदार राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, शरद नरंदे, खासदार प्राध्यापक संजय मंडलिक, मंडलिक हमीदवाडा, विनय कोरे वारणा, आमदार प्रकाश आवाडे जवाहर कारखाना, अशोक सराटी आजरा साखर कारखाना, रणवीर गायकवाड, उदय सिंगराव गायकवाड, गणपतराव पाटील दत्त शिरोळ, यामुळे ही निवडणूक कारखानदारांची आहे की काय असे चित्र दिसत आहे। सह्याद्री लाईव्हसाठी मुख्य संपादक नितीन बोटे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।